हॅलो फ्रेंड्स, आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जे आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न बघणार आहोत ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आहेत. तर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पर्याय 1 5 सप्टेंबर, पर्याय 2 11 सप्टेंबर, पर्याय 3 21 मार्च, पर्याय 4 12 जानेवारी. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 2 11 सप्टेंबर. पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली? पर्याय 1 1 एप्रिल 1951, पर्याय 2 3 एप्रिल 1952, पर्याय 3 1 एप्रिल 1952, पर्याय 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 1 1 एप्रिल 1951. लांब उडीचा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे? पर्याय 1 बालचंद्र अखिल, पर्याय 2 अभिनव मुकुंद, पर्याय 3 माईक पोवेल, पर्याय 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 3 माईक पोवेल. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय 1 पाटगाव धरण, पर्याय 2 केलझर धरण, पर्याय 3 तोंडपुरा धरण, पर्याय 4 मोडक सागर. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 4 मोडक सागर. महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली? पर्याय 1 2007, पर्याय 2 2004, पर्याय 3 2005, पर्याय 4 2010. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 1 2007. ड्यूस हा शब्द प्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? पर्याय 1 खो खो, पर्याय 2 कबड्डी, पर्याय 3 बॅडमिंटन, पर्याय 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 3 बॅडमिंटन. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ म्हणजेच आजोबांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 बुलढाणा, पर्याय 2 औरंगाबाद, पर्याय 3 कोल्हापूर, पर्याय 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 1 बुलढाणा. मित्रांनो, व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करा आणि जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा. भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली? पर्याय 1 बारडोली, पर्याय 2 खेडा, पर्याय 3 चंपारण्य, पर्याय 4 चौरी चौरा. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 3 चंपारण्य. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कोणी फडकवला? पर्याय 1 पंडित नेहरू, पर्याय 2 सी राजगोपालाचारी, पर्याय 3 महात्मा गांधी, पर्याय 4 लॉर्ड माउंटबॅटन. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 4 लॉर्ड माउंटबॅटन. जैन धर्मियांचे काचेचे मंदिर कोठे आहे? पर्याय 1 भद्रावती, पर्याय 2 आरवी, पर्याय 3 आष्टी, पर्याय 4 शिरपूर. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 1 भद्रावती. खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? पर्याय 1 क्षयरोग, पर्याय 2 देवी, पर्याय 3 पोलिओ, पर्याय 4 कावीळ. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 4 कावीळ. थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते? पर्याय 1 B11, पर्याय 2 B3, पर्याय 3 B12, पर्याय 4 B1. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 4 B1. आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण? पर्याय 1 तेथे कृष्णवर्णीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत, पर्याय 2 तेथे काळी जमीन होती, पर्याय 3 तेथील बराच भाग अज्ञान होता, पर्याय 4 तेथे काळे व गोरे असा भेद केला जात असे. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 1 तेथे कृष्णवर्णीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत. सन 1940 रामगड येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला? पर्याय 1 इंग्रजांना दुसऱ्या महायुद्धात सहकार्य करणे, पर्याय 2 ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे, पर्याय 3 वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करणे, पर्याय 4 निवडणुकांनंतर बहिष्कार टाकणे. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय 3
वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करणे. कोणते राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर राज्य आहे? पर्याय एक आंध्र प्रदेश, पर्याय दोन महाराष्ट्र, पर्याय तीन कर्नाटक, पर्याय चार गुजरात. तर या प्रश्नाचा योग्य असा पर्याय आहे पर्याय एक आंध्र प्रदेश. याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आमचा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह लवकरात लवकर. तोपर्यंत बाय बाय.